नमस्कार, मी शेखर खोले. आता आपण आलेलो आहोत पुस्तकांचं गाव भिलार या ठिकाणी. महाबळेश्वरच्या पायथ्याशी बसलेलं हे निसर्गरम्य असं पर्यटनासाठी प्रसिद्ध, स्ट्रॉबेरीसाठी प्रसिद्ध, मलबेरी गुजबेरी साठी प्रसिद्ध असणार निसर्ग सौंदर्य अगदी नटलेलं हे गाव. सुंदर अशी फुलं, सुंदर अशा बागा, सुंदर अशी स्ट्रॉबेरीची लागवड केलेली आहे. अम्मागिरी धन शब्दांची जर रत्ने हे ब्रीद घेऊन ह्या गावाने वाटचाल सुरू केलेली आहे. आणि मला सांगायचं म्हणजे ज्याच्या कुणाच्या डोक्यातून ही संकल्पना म्हणजे निघाली असेल तो माणूस किती ग्रेट असावा. आपले महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री किंवा भाषा मंत्री जे विनोद तावडे होते बीजेपी सरकारमध्ये, त्यांच्या डोक्यातून सुचलेली ही कल्पना आहे की असं एखादं गाव असावं की जिथे त्याला पुस्तकाचं गाव या नावाने ओळखलं जावं. ज्या गावामध्ये आल्यानंतर निसर्ग पर्यटनाबरोबरच पुस्तकांचा पण लोकांनी आनंद घ्यावा. लोक जे आता आपल्या भाषेला, मराठी भाषेला विसरत चाललेले आहेत, इंग्लिश माध्यमांच्या इंग्रजी माध्यमांच्या शाळा उघडत आहेत, आपली पुस्तकं, आपलं साहित्य, लोक साहित्य, इतिहास, पर्यटन, शिवपुराण म्हणजे शिवाजी महाराजांची माहिती असणारे इतिहासाची पुस्तकं, गड किल्ले याची माहिती आपल्या पुढच्या पिढीला जो आपल्याला ठेवा द्यायचा आहे त्याचं कुणीतरी त्या क्षेत्रामध्ये कुणीतरी काम करावं म्हणून ह्या लोकांच्या लोकसहभागामधून विनोद तावडे यांनी हे हा प्रकल्प राबवला. 4 मे 2017 रोजी ह्या प्रकल्पाला सुरुवात झाली भिलार गावाला आणि पुस्तकांचं गाव जन्मास आलं. तर ह्या गावचे सरपंच प्रवीण भिलारे यांनी मोफत जागा दिलेली आहे. तसे शशिकांत भिलारे जे आहेत त्यांनी 750 स्क्वेअर फीटचं जे आहे ऑफिस जे आहे महाराष्ट्र शासनाचं प्रकल्प कार्यालय पुस्तकांचं गाव त्यासाठी विनामूल्य दिलेलं आहे. असे हे पुस्तक प्रेमी गाव आहे. हे 35 विभागामध्ये विभागलेलं आहे. प्रत्येक घरात नाव दिले. आता हे ज्या घराघरी आपण उभी आहोत इथले सरपंच प्रवीण भिलारे आहेत. याला कथांचं गाव असं घर, कथांचं घर असं नाव दिलेलं आहे. इथे सर्व कथा संग्रह ठेवलेले आहेत. या गावामध्ये कुणी येऊ शकतो, निसर्ग पर्यटनाबरोबरच इथे राहू शकता तुम्ही सशुल्क आणि निःशुल्कपणे पुस्तकांचं तुम्ही वेगळं वाचन करू शकता. 35 विभागामध्ये विभागणी केलेली आहे. लोकसाहित्य, परिवर्तनवादी साहित्य, स्त्री साहित्य, इतिहास, निसर्ग पर्यटन आणि साहित्य अशा वेगवेगळे 35 विभागामध्ये तुम्ही वेगळ्या प्रकारची पुस्तकांचा आस्वाद घेऊ शकता. त्याबरोबर इथे असणारी गोड स्ट्रॉबेरी खात खात तुम्ही निसर्ग पर्यटनाचा आणि पुस्तक वाचनाचा आनंद घेऊ शकता. यापुढे आपण मुलाखत घेतोय. आम्ही मी तुला मला दाखवते. प्रत्येक घरामध्ये अशी पुस्तकं ठेवलेली आहेत. या तुम्हाला मध्ये दाखवतो. या गावचे सरपंच जे आहेत प्रवीण भिलारे त्यांच्या ह्या सौभाग्य होती असून त्यांच्या ह्या कार्याला आपण दाद दिली पाहिजे किंवा आपण त्यांच्या कार्यावरून अभिनंदन केलं पाहिजे. खूप उत्कृष्ट प्रकारचा प्रकल्प त्यांनी राबवलेला आहे. लोकांमध्ये साहित्याची आवड निर्माण व्हावी आणि लोकांनी बाकी भाषा टिकून ठेवावी, संस्कृती टिकून ठेवावी असा त्यांचा यामागे उद्देश आहे. तर त्या प्रकल्पाविषयी थोडीफार माहिती सांगतील. आपलं नाव काय? वंदना प्रवीण भिलारे आपल्याशी बोलत आहेत. त्यांचे मित्र सध्या बाहेर गेले आहेत त्यामुळे ते सांभाळत आहेत. इथं तुम्ही कधी येऊन त्यांच्या घरामध्ये दरवाजातून बसवलं त्या पुस्तकांच्या गावी, पण कुत्री मांजरमध्ये येऊन दरवाजा बसलेला आहे. कधी तुम्ही येऊ शकता, पुस्तक वाचण्याचा आनंद लुटू शकता. तर मी यांना विचारतो की हा प्रकल्प कधी सुरू झाला आणि तेव्हा तुमचे मित्र सरपंच होते का? तुम्ही सरपंच आहात. स्त्री सरपंच या गावामध्ये आहे म्हणजे स्त्री उत्थानासाठी सुद्धा या गावाने स्त्रियांसाठी सहभाग घेतलेला आहे. त्यावरून दिसून येतं हे विविध प्रकारे त्यांनी पुस्तकं ठेवली आहेत. पहा तुम्ही कधीही येऊ शकता, पुस्तकांचा म्हणजे आनंद घेऊ शकता असं हे गाव असून हे पाहा. ते कथांसाठी हे यांचं घर प्रसिद्ध आहे. कथा संग्रहांचं घर असं या घराला त्यांनी नाव दिलेलं आहे. या स्वतः सरपंच आहे. सर्व गावाची धुरा सांभाळतात आणि खूप चांगला संकल्प आहे. ज्याच्या कोणाच्या दोघ्यामधून संकल्पना निघाली असेल त्याला खरोखरच 100 पैकी 100 मार्क द्यायला पाहिजे असं मला वाटतं. चाळीस घर आहे. आणि जिथे म्हणजे राहण्याची सोय घरामध्ये राहण्याची पुस्तक प्रेमींसाठी सोय केलेली आहे. त्यांचे काही मिनिमम चार्जेस आहेत त्यामध्ये ते तुम्हाला राहण्यासाठी सोय म्हणजे तुम्ही स्वतःच्या घरी राहताय असं ते पाहून म्हणजे इथं गाव पाहून इथे गावाचे लोक पाहून वाटतंय इथे येऊन राहावं आणि पुस्तक वाचण्याचा आनंद घ्यावा. तुमच्याकडे किती पुस्तक आहेत घरामध्ये? 600-700 आणि पूर्ण गावामध्ये किती पुस्तक आहे? 15,000 आणि ते फक्त पुस्तक वाचण्यासाठीच आहे की भिन्नासाठी? आपल्या इथे एक दुकान आहे ना
तर त्यांचं म्हणणं असं आहे की 40 घरांमध्ये जे पुस्तक ठेवली आहे ती फक्त पुस्तक वाचण्यासाठी आहे. फक्त इथे आता नवीन त्यांनी पुन्हा एक संकल्प घेतला की पुस्तक वाचण्यावर लोकांची मागणी पाहून पुस्तक आम्हाला विकत पण पाहिजे. त्यासाठी ग्रंथसखा नावाने त्यांनी एक कार्यालय उघडलेलं आहे. तिथे तुम्हाला पुस्तक विकत घ्यायचे असतील तर विकत घेऊ शकता. आणि हे किती वाजेपासून किती वाजेपर्यंत लोकांना सकाळी 7 ते रात्री 9 पर्यंत तुम्ही केव्हाही येऊ शकता आणि पुस्तक वाचण्याचा आनंद लुटू शकता असं त्यांचं म्हणणं आहे. बाकी इथे निवासावर भोजनाची व्यवस्था काय असते तुम्ही जे काही तुम्हाला आता तुम्ही या गावचं सरपंच झाल्याबद्दल तुमचं आम्ही अभिनंदन करतो. असं हे भिलार गाव आहे. स्ट्रॉबेरी साठी खूप प्रसिद्ध असं गाव आहे. स्ट्रॉबेरी मलबेरी गुसबेरी साठी आणि जे वाईन शौकीन आहे त्यांच्यासाठी पण इथे किंग बेरी नावाने वाईन मिळते. हे ऐकून वाईन प्रेमी आहेत त्यांना सुद्धा खूप आनंद होईल. असे ह्या भिलार गावी आपण आज व्हिजिट केलेले आहे. मला या गावी मला वाचनाची खूप आवड असल्यामुळे या गावाने मला खेचून आणलं. म्हणजे बऱ्याच दिवसापासून मी विचार करायचो की भिलार गावी आपल्याला जायचंय. मला पुस्तकांची खूप आवड आहे. तर गाव कसं आहे हा संकल्प कुणी म्हणजे कोणाच्या डोक्यातून निघाला याच्याविषयी मला कल्पना नव्हती. जेव्हा इथे प्रकल्प कार्यालय भेट दिली तिथे जाधव साहेबांनी सांगितलं की हा प्रकल्प सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्या डोक्यातून स्फुरलेली कल्पना आहे. आणि लोकसहभागातून म्हणजे लोकांच्या गावातील लोकांनी असे सरपंच ज्यांना आवड आहे वाचनाची अशा लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्यामुळे या गावामध्ये हा प्रकल्प यशस्वीपणे राबवता आला आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये या गावाचं नाव पुस्तकांचं गाव म्हणून प्रसिद्ध झालं. असं या भिलार गावाला एकदा तरी अवश्य इतिहास प्रेमी निसर्ग प्रेमी पर्यटन प्रेमी स्ट्रॉबेरी प्रेमी किंवा ज्यांना निसर्गाचा आनंद घ्यायचा आहे अशा इथून महाबळेश्वर 14 किलोमीटर आहे आणि पाचगणी पण इथून 5 किलोमीटर वरती आहे. तर तुम्ही महाबळेश्वरचं निसर्ग पर्यटन भरपूर येऊ शकता. त्याचबरोबर पाचगणी जर तुम्ही पाहू शकता इथे खूप छान प्रकारची वृक्षराई आहे घनदाट अरण्य आहे भरपूर तुम्हाला शुद्ध हवा आहे ऑक्सिजन मिळतो तुम्हाला. असं ह्या भिलार गावाला पुन्हा एकदा भेट द्या. धन्यवाद.